नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मी जी के मराठी तुमच्या आमच्या लाडक्या टूब तर मित्रांनो यावेळी सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटामध्ये जनरल नॉलेजचे चे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर नाही लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता पहिला प्रश्न आहे भारतामध्ये सर्वात जास्त रोजगार कशामधून मिळतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक इंडियन आर्मी मित्रांनो भारतामध्ये इंडियन आर्मीच्या माध्यमातून सर्वात जास्त रोजगार मिळतो भारतामध्ये जवळपास चौदा लाख तरुणांना इंडियन आर्मी मध्ये नोकरी मिळालेली आहे दुसरा प्रश्न आहे एका दिवसात जास्तीत जास्त किती चुंगम खायला पाहिजेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पाच मित्रांनो आपण दुकानावरील च्विंगम विकत घेऊन खातो पण एका रिसर्च मध्ये हे सिद्ध झाले की एका दिवसामध्ये पाच पेक्षा जास्त च्विंगम खाणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते तिसरा प्रश्न आहे मयूर सिंहासन कुणी बनवले होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक शहाजहान मित्रांनो बादशाह शहाजहान याने मयूर सिंहासन बनवले होते चौदा प्रश्न आहे कोणत्या देशाकडे सर्वात जास्त विमान आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अमेरिका मित्रांनो अमेरिका या देशाकडे सर्वात जास्त विमान आहेत पाचवा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात मान्सून सर्वात अगोदर येतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन केरळ मित्रांनो भारतातील केरळ या राज्यामध्ये मान्सून सर्वात अगोदर येतो सहावा प्रश्न आहे जगातील सर्वात नवीन देश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन दक्षिण सुदान मित्रांनो दक्षिण सुदान हा देश जगातील सर्वात नवीन देश म्हणून ओळखला जातो कारण हा देश दोन हजार अकरा साली तयार झाला होता आणि त्यानंतर इतर कोणताही देश तयार झाला नाही त्यामुळे या देशाला जगातील सर्वात नवीन देश म्हणून ओळखले जाते सातवा प्रश्न आहे श्रीफळ म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नारळ मित्रांनो आपण देवाला जे नारळ फोडतो त्या नारळाला श्रीफळ असे म्हटले जाते आठवा प्रश्न आहे इंदुरीकर महाराजांचे खरे नाव काय आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन निवृत्तीनाथ महाराज मित्रांनो इंदुरीकर महाराजांचे इंदुरीकर महाराज हेच नाव खरे आहे पण इंदुरीकर हे त्यांचे आडनाव आहे आणि त्यांचे खरे पूर्ण नाव निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदुरीकर असे आहे नवा प्रश्न आहे वारकरी संप्रदायातील सर्वात मोठे क्षेत्र कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक पंढरपूर मित्रांनो वारकरी संप्रदायातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र हे पंढरपूर हे आहे आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्ही कधी पंढरपूरला गेला आहात का ऑप्शन आहेत हो गेलो आहे नाही गेलो नाही किंवा या व्यतिरिक्त जर तुमचं काही उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद